खरच तिचं काय चुकलं? श्रेयस ते गुरुजी श्रेयस काय तू अजून रेडी नाही झाला? चल रेडी हो, तिकडे आपल्याला विधी सुरू करायचे आहेत. काय झालं, कुठे हरवलंयस तू? ओके ना सगळं? हां क्या तू असं फिलिंग येते की काहीतरी चुकतंय? अचानक डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय. आणखी रवा, अरे तुझं लग्न होतंय. अरे यासाठी तर आपण प्रयत्न करत होतो ना. सगळं कळतंय आणख्या, सगळं माझ्या मनासारखं होतंय. बरोबर बोलतोस तू. आत्ता हे लग्न करून योग्य करतोय का? हवा आठव आठव किती पापड बेललेत आपण हे सगळं करण्यासाठी. अरे ते सगळं बरोबर आहे आणख्या, तुला समजत नाही. मी ना रिथिंक करतोय ना, खूप घाईघाईत हा डिसिजन घेतलाय आणि त्याला कारण पण आहे. माझं आभा सोबत ऑलरेडी लग्न झालंय. माझ्या मनाविरुद्ध झालं असलं ना, माझं एक लग्न झालंय आणि आता मी दुसरं. कारण की मी एथिक्सच्या गोष्टी करतो आणि आता मीच एथिक्स मोडायला चाललो. अरे प्रेमात हे सगळं करावं लागतं भाई अंकित. प्रेमात समोरची सिच्युएशन फेस करून लग्न करायचं असतं, घरच्यांना कन्व्हिन्स करून लग्न करायचं असतं, सगळ्यांच्या आशीर्वादानं लग्न करायचं असतं. हे अंक्या काय ऐक ना, ऐक ना, मला एक सजेशन हवंय तुझं. मी हे लग्न करण्याचं थांबवतो. जे डिवोर्स झाला की करतो, 2-3 महिन्याचा तो प्रश्न आहे. थांब, तुझी बोलणं तुम्ही थांब. म्हणजे थांब तू 2-3 महिने, पण कदाचित जर तू थांबलास तर 2-3 महिन्याने तुला तुझ्या फोटोशी लग्न करावं लागेल. काय फोटो सोबत? हा म्हणजे आता तू असं अचानक जाऊन तुला सांगणार की आपण हे लग्न थांबूया, मग तिला धक्का बसणार. म्हणून म्हणतोय की आज जर तुझं आणि कुहूचं लग्न झालं नाही तर कुहू 100 काही बोल नकोस तू यार. कुहूला गमावू नाही शकत. मी हे लग्न करणार, मला पटो न पटो कुहूच्या हट्टासाठी मी हे लग्न करणार. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना इथे. हो हो मला माहिती आहे, पण मी हा विचार केला की तू तिकडे कॉन्फरन्स मध्ये आहेस म्हणून तुला उगाच डिस्टर्ब करायला नको. म्हणून अगं काय सांगू तायडे, तू इथे सगळं निस्तरायचा प्रयत्न करत होतीस आणि या कुहूने नवीन घोळ घालून ठेवलाय. हो ना गं? अगं तसं नाही आहे, उलट मी कुहूच्या गुडबुक्स मध्ये राहायचा प्रयत्न करत होतो. तुला बायपास कसा करेन मी सांग मला. मी मान्य करतो की माझी चूक झाली, मी तुला लूप मध्ये ठेवायला हवं होतं जे मी नाही ठेवलं. पण मी हा विचार केला की तिच्याशी चांगलं बोलून गोडगोड बोलून तिच्या मनातलं सगळं काढून घेईन. पण पक्की आतल्या गाठीची निघाली ती कुहू. ती असं काही पाऊल उचलेल असं शेअरच केलं नाही तिने माझ्याबरोबर आणि अचानक गायब झाली. दोघांचेही फोन लावले, दोघांचेही फोन लागत नाहीये. तो अंकित, त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे माहीत नाहीये. तो काय सांगणार आहे डोंबल? तायडे मी केलेला त्याला फोन, त्याला काही माहीत नाहीये. हो हो मी समजू शकतो, मी बघतो. मीरा शोधतेच आहे ना त्याला. हा जसं काही कळलं ना मी तुला लगेच सांगतो. ओके हा काय बोलले ते असलं काय? म्हणजे तायडी पण ना मित्री भागूबाई आहे नुसती. काय तर म्हणे मीडियाला कळलं तर? हो बरोबर आहे त्यांचं. आता मागच्या वेळी बघा ना, मीडियावाल्यांनी घरावर मोर्चा काढला होता, तिथूनच सगळे ऑफिस कटले. हे तुला काय मी लहान बाळ वाटलो का? एवढं कळतं मला, एवढी अक्कल दिली आहे देवाने मला. मॅटर तो नाही आहे, तुला समजतंय. मॅटर हा आहे की आमची ताई आहे ना, ती श्रावण बाळाची आई आहे. नुसता श्रेयस श्रेयस करून रडायला लागली. काय तर म्हणे नवरा सोबत नाही आहे आणि आता श्रेयस पण नसेल तर मी कशी जगेन? असं काही कोणाचं कोणा वाचून आडत नसता. मला तर आता वेगळंच टेन्शन आलंय. कसलं टेन्शन साहेब? अरे उद्या ताईडी परत आली आणि कुहू तिच्या समोर आली तर कुहूचं काय खरं नाही आहे का? ताईडी जाम खवळली आहे कुहूवर. त्या कुहूचं काहीतरी करावंच लागेल असं म्हणाली ती. काहीतरी करावं लागेल म्हणजे नक्की काय? ठरवलंय तिने काहीतरी, फक्त कुहू सापडू देत एवढंच म्हणाली. पण जे काय करणार आहे ना ते नक्कीच भयानक आहे. मॅडम
त्या अंकितच्या घरी माणूस पाठवला होता पण तो घरी नाहीये. त्याच्या आईला पण माहित नाही तो कुठं गेला. सकाळीच गेला म्हणाली. अच्छा, म्हणजे हा श्रेयस आणि कुहू सोबत नाहीये. तर त्याचा फोन ट्राय केला? हो मॅडम, बंद येतोय. एक काम करा, त्याचा फोन सर्विलन्स वर टाका. अंकित मला जरा गडबड वाटत. हा नक्कीच त्या दोघांच्या टच मध्ये असेल. हा बोल रे, काही अपडेट? काय कुचा फोन ऑन झाला? बरं, मला लोकेशन पाठव पटकन. हा तावडे, कुचं लेटेस्ट लोकेशन मिळालं. टीम रेडी कर, क्विक. ओके मॅडम. काहीतरी भयानक म्हणजे नक्की काय करणार आहेत त्या? तुला काय करायचं रे? तू तुझं काम कर ना. नाही हो, मुलगी लहान आहे अजून, म्हणून काळजी वाटते. आणि बघा ना, आपण एवढं सगळं जुळवून आणलं तर सगळ्यावर पाणी पडेल म्हणून. ते तर होणारच आहे रे. अहो, पण लेकरांच्या जीवावर कशाला भीतू द्यायचं, नाही का? अरे, तू अजून ताईडीला ओळखत नाहीयेस. एखादी गोष्ट तिने करायची ठरवली ना तर ती करतेच. खर तर आता मलाही टेन्शन आलंय तसं. कुहू आणि श्रेयस जर इथे परत वेळेत आले नाही ना, तर ताईडी श्रेयस आणि कुहूला कुठे असतील तिथून शोधून आणेल आणि त्या कुहूला तर खेचत घेऊन येईल. नंतर काय, तिचं पूर्ण भविष्य अंधारात जाईल. कारण ताईडी सुप्रिया आणि कुहूला इथून लांब कुठेतरी पाठवून देईल. पण त्याआधी 2 दिवसात कुहूचं लग्न दुसरं कोणाबरोबर तरी लावून देईल. हो, पण मग श्रेयस साहेब आणि कुहूचं लग्न? हे सगळं ताई बोलली. पण तिने किती ठरवलं तरी मी तसं होऊ देणार नाही. मी बरोबर गेम फिरवेन, तू काळजी करू नकोस. गुरुजी, मी काय म्हणतो, हे बघा, लग्न एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. हा, एकदम टिपटॉप. पण जरा फास्ट करायचं, वेळ कमी आपल्याकडे. हा, म्हणजे इम्पॉर्टंट विधी तेवढेच करायचे, बाकीचे करायचे नाहीत. हा हा बरं, पण मी त्या मुलाला कुठेतरी पाहिल्याचं आठवत आहे, लक्षात येत नाहीये. काय नाव त्याचं? श्रेयस अग्निहोत्री. अरे अंक्या, हा तयारी झाली सगळी? सगळी तयारी झाली. आठवलं आठवलं, कुठे ऐकलं होतं हे नाव? कोणाचं नाव? हो, तुमचंच. मी आल्यापासून विचार करतोय कुठे ऐकलं होतं हे नाव. तुम्ही तेच ना, श्रेयस अग्निहोत्री, अग्निहोत्री इंडस्ट्रीचे वारस. जी, आपण विधींना सुरुवात करूया ना, है ना? बरं बरं, ते करूच. पण माझ्या मते यांचं एक अगोदर लग्न झालंय. मागे टीव्हीवर बातमी ऐकली होती. तुम्ही तेच आहात ना? गुरुजी, ते सगळं सोडा, तुम्ही माझं आणि कुहूचं लग्न लावून दे. अहो, पण पहिलं लग्न. गुरुजी बघा, त्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता आणि तसंही ते माझ्या मनाविरुद्ध झालं होतं. माझं आणि कुहूचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं. ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण आधीच्या लग्नाचा काडीमोड झालाय का? गुरुजी, हा किती प्रश्न विचारताय तुम्ही. हा, प्रत्येक गोष्टीला कारण असत. तुमच्या लग्नाचा काडीमोड झालाय का? नाही. मग हे योग्य नाही, शास्त्रात याला मान्यता नाही. गुरुजी, अहो काय शास्त्र बिस्त्र घेऊन बसलाय. तुम्ही आहे ना, लग्न लावून टाका. भावा, तू बसरे, तुम्ही मंत्र म्हणा. अंकितराव, मी हे लग्न नाही लावू शकेल. मला वाटलं कोणी तरुण जोडपं आहे, घरून लग्नाला विरोध होत असेल, पण पळून जाऊन लग्न करतील. मी म्हटलं बिचारा प्रेमी जीवाला एकत्र करू, पुण्य मिळेल. पण हे पाप आहे, मी नाही लावू शकत तुमचं लग्न, मला माफ करा. रंजन साहेब, खरं सांगू, तुम्ही होतात म्हणून हे प्रकरण इथपर्यंत निभावलंय. आता बस तुमच्या मनात जसं आहे तसं एकदा झालं ना म्हणजे बरं होईल. होणार होणार, व्हायला भाग पाडणार आहे मी. ते आता सगळे सूत्र मी माझ्या हातात घेणार आहे. ते मरू देत, तुझं माझ्याकडे काय काम होतं ते सांगाल. अरे हो, विसरलोच मी, तुम्हाला काहीतरी द्यायचं होत. हे बघा. हे काय? आपल्याला हे पेपर वकिलांना नेऊन द्यायचे. बर, सध्या तुमच्याकडे ठेवा. ते कधी आणि कसे द्यायचे ना ते मी तुम्हाला सांगा. अच्छा, कुहू तर जामच हुशार निघाली. मग मुलगी कोणाची आहे? नाही नाही, म्हणजे मुलगी हुशार आहे ना ती. अहो रंजन साहेब,
एकंदरी परिस्थिती बघता हीच योग्य वेळ आहे. इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते हातात आणि तुम्हाला हे आत्ता सांगतोय. अहो रंजन साहेब, दुसऱ्या दिवशी त्या मीरा मॅडम आलेल्या ना, त्यांनी मला धरून ठेवलं. मला वाटलं पोलीस माझ्यावर पाळत ठेवून असतील म्हणून मी गप्प राहिलो. जरा अक्कल वापरायची ना स्वतःची. कोणतं काम किती महत्वाचं आहे याचं भान ठेवायचं जरा. अरे डिवोर्सची प्रोसेस आहे, किती वेळ लागतो माहितीये तुला? सॉरी साहेब. सॉरी म्हण. त्या श्रेयस आणि आभाचं नातं जितक्या लवकर संपेल तितकं ते आपल्या पथ्यावर पडेल. अरे काही करून आभाचा इथला सगळा हक्क संपला पाहिजे. हो म्हणजे कुहूला तिचा हक्क मिळेल नाही का? तुला कुहूच्या हक्काची एवढी काळजी काय रे? नाही ते मी. चल जा ड्युटी कर आपली. मोठा हक्काच्या गोष्टी करतोय. चल निघ. ताई मला असं वाटतंय की आपण कुहूचा फोन आलेला हे आत्यांना सांगून टाकावं, कारण नंतर त्यांना कळलं तर खूप चिडतील त्या. हो म्हणजे काय सांगायला तर हवंच. कोणाला काय सांगावं लागेल? आत्या बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला ना एक सांगायचं होतं. तुम्हाला माहितीये का आता कुहूचा फोन आला होता? काय? हो आणि ती आभाला सांगत होती की तू तुझं मंगळसूत्र काढून ठेव. मग कुहूना नक्की काहीतरी भानगड करणार आहे. खरंच ही मुलगी म्हणजे डोक्याला ताप झालाय. तिची लक्षणं मला काही बरोबर दिसत नाहीयेत. आणखी काय म्हणाली ती? ती म्हणत होती की श्रेयसच्या नावावर फक्त तिचा अधिकार आहे म्हणून. मी तिला विचारलं की ती कुठे आहेत पण तिने फोन कट केला. एकदा फक्त ठिकाण कळू दे. नाही तिला सुनावलं ना तर नावाची लीलावती नाही. आत्या ती वेळ लवकरच आहे. कुहूच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन सापडलं. दिवेकर फार्म हाऊस मुळशी तालुका. तिकडे गेली होती मुळशीला. पण तिकडे तर आमचं कोणीच ओळखीचं नाहीये. आभा एखादी चुकीची गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी ओळखीचंच ठिकाण असायला पाहिजे असा नियम नाही. उलट चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर एकही हात पुढे येत नाही. तेच जर चुकीच्या गोष्टी करायच्या असतील तर 100 हात पुढे येतात. ओळखीचं कोणाचं तरी फार्म हाऊस असेल. आता या कुहूची चूक ना आपल्या पथ्यावर पडली. मीरा आता अजिबात वेळ वाया घालवून चालणार नाही. खूप मोठं काम केलंयस तू. बरं हे ठेव तुझ्याकडे. हे काय? मी सांगते तुला नंतर, पण आत्ता ताबडतोब निघूया. त्या कुहूनी श्रेयस कडून काही चुकीचं करून घेण्याच्या आत आपण तिथे पोहोचलं पाहिजे. आज या कुहूच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे. हे सगळं मला अगोदर माहिती असतं ना, मी इथे आलोच नसतो. अहो पण आलायत ना आता. मग लग्न लावून जा ना. तसंही रस्ता खूप खराब आहे, तुम्हाला जाताना त्रास होईल, अडचण होईल ना. लग्न लावून जा. दोघांचं लग्न लावायचं लावा. पण अंकितराव तुम्ही मला तुमच्या पापात सहभागी करून घेऊ नका. हे बघा गुरुजी, अहो हा माझ्या आणि कुहूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज असं नका करू. आमचं लग्न लावून द्या तुम्ही. गुरुजी बघा ना आमच्याकडे. हा मला नाही वाटत का की आम्ही दोघांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. का आमच्या सेपरेशनचं कारण बनत आहे? हे बघ मुली, जर श्रेयस रावांचा अगोदरचा काडीमोड झाला असता ना तर मी तुमचं आनंदाने लग्न लावून दिलं असतं. पण हे जर माहीत असून देखील मी जर तुमचं लग्न लावून दिलं तर मग आता मी धर्माचा गुन्हेगार असेल, कायद्याचा सुद्धा असेल. मला तुरुंगात जावं लागेल. ऐका ना, तुम्हाला ना हवं तर दुप्पट गुरुदक्षिणा देऊ आम्ही. पण मुली पैशाने माणसं विकत घेता येतील, आत्मा नाही. पण असला चालू असलेला संसार उधळण्याचं पाप मी नाही करू शकत. येतो मी, काळजी घ्या. आभा काही बोलायचं का? हो ताई, आत्या सध्या खूप चिडलेल्या आहेत. त्या काय करतील काहीच सांगता येत नाही आहे. आणि त्यात मला जरा तुझ्याशी शांतपणे बोलायचं होतं. एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आणि ती मी आत्यांनाही सांगितलेली नाही आहे. कोणती गोष्ट? ताई श्रेयस आणि कुहू इथून जाण्याआधी मी एक गोष्ट केली. मला नाही माहिती त्याचे परिणाम काय असतील, पण ते ओझं घेऊन मी आयुष्यभर नाही जगू शकत आहे. आभा तू
तू शांत हो, काय बोलायचं स्पष्ट बोल ना माझ्याशी. श्रेयस आणि कुहू इथून जाण्याआधी मी डिवोर्स पेपरवर सही केली. काय तू सही केलीस? पण का केलंस तू हे? कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता ताई. मागे श्रेयसना आत्यांनी घराबाहेर काढलं होतं, त्यांना घरी परत आणण्यासाठी मला हे करावं लागलं. माझा नाईलाज होता आणि तेव्हा कुहू मला म्हणाली होती की जर मी डिवोर्स पेपरवर सही केली तरच ती श्रेयसना परत आणेल म्हणून. आणि म्हणून मी हेच सांगत होते मी. हाच फरक आहे तुझ्यात आणि त्या कुहू मध्ये. तू प्रत्येक गोष्टीचा त्याग करतेस आणि ती त्याच संधीचा फायदा घेते, तेच सांगतेय मी. पण मला हे कळत नाहीये, श्रेयसच्या हे लक्षात का येत नाहीये? त्याला का कळत नाहीये की ती पोरगी त्याचा वापर करून घेते, तिचं प्रेम नाहीये त्याच्यावर? नाही नाही ताई, तुझं खरंच प्रेम आहे श्रेयस. आता मी एखाद्याला बघितलं ना त्याची कुंडली सांगू शकते. मी त्या कुहूला पाहिलं होतं ना तेव्हाच कळलं होतं मला, ती पोरगी परफेक्ट नाहीये त्याच्यासाठी, तू परफेक्ट आहेस. मी फोनवर त्याला ही गोष्ट सांगितली होती. आभा, तू खूप मोठी रिस्क घेतलीस. अगं, सही करण्याआधी कोणाशी तरी बोलायला हवं होतंस. पण ताई, त्यावेळेस परिस्थितीच तशी होती, घरात वाद नको होते आणि श्रेयसला परत आणायचं होतं म्हणून मी हे सगळं. मला वाटलं होतं की सही केल्यानंतर तरी कुहू आणि श्रेयस 2-3 महिने तरी शांत बसतील, पण त्यांनी मध्येच अवघड आहे. आभा, अजून किती सहन करणार आहेस तू? आई ताई, प्लीज माझी मदत कर ना. तुम्ही एकट्याच आता फार्म हाऊसवर, तुम्ही समजवा त्यांना, तुम्ही बोला त्यांच्याशी. आम्ही आमच्या इकडेच थांबतो. काम ना, शांत हो. हे बघ, तुझा कन्सर्न कळतोय मला, पण मी एकटी हे सगळं नाही करू शकणार. रादर मला आत्या एकटीला काही करू देणार नाही. हे बघ, आपल्या सगळ्यांना तिकडे जावं लागेल. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर, तुला जे काही वाटतं ना तसं काहीही होणार नाही. आज मी आणि आत्या सगळं ठीक करू, ट्रस्ट मी. श्रेयसला कळेल तो कुठे चुकतोय ते. आज त्याला कळेल की ज्या कुहूसाठी तो असा वागतोय ना, सगळ्यांच्या विरोधात जातोय, ती कुहू कशी आहे हे त्याला कळेल आणि तुझं महत्वही त्याला कळेल. म्हणजे तू माझ्यासोबत फार्म हाऊसवर जा, सगळं क्लिअर करते मी. आभा, मोबाईलवर दिवेकर फार्म हाऊसचं लोकेशन टाक आणि किती वेळ लागतोय ते बघ. हो. नामा काका, काय झालं? अगं, हे बिल सापडलं. श्रेयसने इतक्या हजारांची शॉपिंग केली आहे, पण इतक्या दिवसात तर मला त्यांच्याकडे एकही शॉपिंग बॅग दिसली नाही. आत्या, मला ना जरा भीती वाटते हो. श्रेयस आणि कुहू पळून जाऊन लग्न तर करत नसतील ना? तसं जर असेल ना तर आपल्याला वेळ घालवता कामा नये. मीरा, त्या फार्म हाऊसवर आपल्याला जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर पोचायला हवा. चला. मुकाट्याने थांबा गुरुजी, नाहीतर हा चाकू डायरेक्ट तुमच्या पाठीत घुसवेन. अगं कू, काय करतेस तू? वेळ लागले का तुला? आई, वाढीवपणा करू नको यार, लटकू आपण. बाळा, मी काही चुकीचं बोललो का? तुम्ही चुकीचं बोलला नाही, चुकीचे वागल्या. जर आमचं लग्न लावून नाही दिलं ना तुम्ही, मला चांगलंच माहिती आजूबाजूला किती मोठं जंगल आहे. कुठे गायब झालात ना ते कोणाला कळणारही नाही. ए, कु, थांब, शांत हो, तू असं काही करणार नाहीये. रिलॅक्स. हो गुरुजी,
प्लीज आमचं लग्न लावून गुरुजी आता तुमचं तोंड उघडेल ते फक्त मंत्र बोलण्यासाठी कळलं ऐकू यार प्लीज ऐक ना कशाला अरे रवी करतीयस तू अगं सिच्युएशन बिघडते त्यात प्लीज हे बघ सगळेच पॅनिक होत आहेत का मी ऍडजस्ट करू प्रत्येक वेळेस का मी माघार घेऊ का माझ्या मनासारखं नाही होऊ शकत लहानपणापासून सगळं फक्त त्या आभालाच मिळत आहे का तर तिला प्रेमाने बोलता येतं म्हणून सगळं मिळवलं आणि तुला मिळवलं अग्निहोत्रींचं नाव मिळवलं आणि नेहमी मला बॅक फुटला या मला तू ऐक ना माझं हे बघू आजच आपलं लग्न होणार ओके मी प्रॉमिस करतो ना तुला